नमस्कार तृप्ती फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मोत्याची रांगोळी कशी करायची ती बघणार आहोत ही रांगोळी तुम्ही देवासमोरही ठेवू शकतात किंवा त्याचा टेबल मॅट म्हणून देखील वापर करू शकतात चला तर मग ही रांगोळी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया पण ते बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मोत्याची रांगोळी बनवण्यासाठी इथे मी पांढऱ्या आणि लाल रंगाचे चार नंबरचे मोती घेतले आहे त्यानंतर कात्री त्यानंतर नायलॉनचा धागा आणि सुई सर्वात प्रथम आपण सुईमध्ये नायलॉनचा धाका घालून घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला पक्की अशी गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतर सुरुवातीला आपण सुईमध्ये लाल रंगाचे सहा मोती घालून घेणार आहोत इथे मी चार मोती घातले आहे त्यानंतर हे आ, दोन मोती घालून घेते अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा सहा मोती लाल रंगाचे घालून घेणार आहोत त्यानंतर जो शेवटचा मोती आहे त्यामधनं आपण सुई घालून घेणार आहोत आणि दोरा आपण व्यवस्थित ओढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला सहा मोत्यांचा राऊंड मिळाला त्यानंतर पुन्हा आपण सुईमध्ये आता पाच पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत त्यानंतर आपण सुई ज्या मोत्यातनं दोऱ्या आहेत त्याच मोत्यातनं उलट दिशेने काढून घेणार आहोत आणि तसेच आपण पुढच्या लाल मोत्यातनं देखील सुई काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण दोन लाल मोत्यातनं सुई काढली आहे पुन्हा एकदा आपण सुईमध्ये चार पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत आता इथे सहाचा सा राऊंड करण्यासाठी आपल्याला चारच मोत्यांची गरज आहे तर इथे मी चार मोती घालून घेतले आहे त्यानंतर सुई आपण जो शेजारचा पांढरा मोती आहे तो त्यानंतर पुढचे दोन लाल मोती अशा तीन मोत्यांमधनं घालून घेणार आहोत दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण चार पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत त्यानंतर दोरा आपण शेजारचा पांढरा मोती आणि पुढचे दोन लाल मोती अशा तीन मोत्यांमधनं घालून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की इथे मी शेवटच्या मोत्याकडे आले आहे त्यासाठी आपण पुढचा जो पांढरा मोती आहे त्यामधनं सुईवरच्या दिशेने काढून घेणार आहोत त्यानंतर इथे मी सुईमध्ये तीन पांढरे मोती काढून घेणार आहे कारण की आपल्याला सहाचा राऊंड करण्यासाठी तीनच मोत्यांची गरज आहे त्यानंतर सुई आपण शेजारचा पांढरा मोती खालचा लाल मोती आणि पुन्हा शेजारचा पांढरा मोती अशा तीन मोद्यामधनं सुई काढली आहे अशा पद्धतीने आपल्याला एक षटकोन मिळाला आता सुई आपण वरच्या दिशेने काढून घेणार आहोत आणि जो कॉर्नरचा मोती आहे तिथे आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आता आपण कॉर्नरच्या मोत्याच्या तिथे सुई घेतली आहे आणि आता मी सुईमध्ये पाच मोती घालून घेणार आहे पांढऱ्या रंगाचे कारण की आपल्याला सहाचा राऊंड तयार करायचा आहे त्यानंतर सुई आपण कॉर्नरच्या मोत्यातनं उलट दिशेने काढून घेणार आहोत दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे त्यानंतर सुई आपण पुढच्या दोन मोत्यांमधनं काढून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा आपण सुईमध्ये तीन पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत एक दोन आणि तीन आता सुई आपल्याला शेजारचा पांढरा मोती आणि हे पुढचे दोन मोती अशा तीन मोत्यांमधनं काढून घ्यायचं आहे त्यानंतर दोरा आपल्याला पुढचा जो कॉर्नरचा एक मोती दिसतो यामधनं घालून घ्यायचा आहे त्यानंतर सुईमध्ये आपण पुन्हा चार मोती घालून घेणार आहोत पांढऱ्या रंगाचे जेव्हा आपण षटकोण करतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कॉर्नरचा मोती घेताना आपल्याला एकच मोती घ्यायचं आहे आणि जे मधले मोती घेतो आपण ते दोन दोन घ्यायचे आहे तर इथे मी कॉर्नरचा मोती एकच घेतला आहे आता सुई आपण साईडचा पांढऱ्या मोती आणि त्याच्या पुढचा पांढऱ्या मोती अशा दोन मोत्यांमधनं काढून घेणार आहोत आता पुढचा करताना आपण परत दोन मोत्यांमधनं सुई काढून घेणार आहोत कारण की तो कॉर्नरचा मोती नाही आणि जेव्हा कॉर्नर जाईल तेव्हा आपल्याला एकच मोती घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण राऊंड तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की इथे मी शेवटच्या मोत्यामध्ये घातलेला आहे सुई तर शेवटच्या मोत्याला घालताना वरच्या दिशेने आपण सुई काढून घेणार आहोत आणि इथे आपल्याकडे चार मोती आहेत तर आपल्याला इथे दोनच मोत्यांची गरज आहे म्हणून मी दोन पांढऱ्या मोती सुईमध्ये घालून घेणार आहे इथे पहिला घातला त्यानंतर दुसरा आता सुई आपल्याला शेजारचा पांढरा मोती खालचे दोन पांढरे मोती आणि परत शेजारचा एक पांढरा मोती अशा चार मोत्यांमधनं काढून घ्यायची आहे आणि दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा दुसरा देखील कंप्लीट झाला आहे आता आपण दोरा कॉर्नरच्या मोत्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला अजून एक राऊंड इथे पूर्ण करून करायचं आहे जेणेकरून आपल्या साईडच्या याच्यामध्ये चार चार मोती येतील तुम्ही बघू शकता की ते चार चार सहाचे राऊंड आलेले आहे सहाच्या याच्यामध्ये आता सुई आपण पुन्हा एकदा कॉर्नरच्या मोत्यामध्ये काढून घेणार आहोत चा आणि आता सुईमध्ये आपल्याला एक पांढरा त्यानंतर तीन लाल मोती घालायची आहे आणि पुन्हा एक एक पांढरा कारण की आपण इथे कॉर्नरचा मोती घेतला आहे तर मोती एकच आहे म्हणून आपल्याला पाच मोती घालावे लागतील आणि इथे आपल्याला एक लाल रंगाची ओळ तयार करायची आहे त्याच्यामुळे आपण लाल रंगाचे मोती घातले दोरा आपण टाच मोत्याने उडल्या डिशेने घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण सुई पुढच्या दोन मोत्यांमधनं घेणार आहोत आता पुन्हा एकदा आपण सुईमध्ये एक, सुई एक पांढरा मोती त्यानंतर दोन लाल मोती घालून घेणार आहोत आणि दोरा आपल्याला साईडचा सा पांढरा मोती आणि पुढचे दोन पांढरे मोती अशा तीन मोत्यांमधनं घालून घ्यायचं आहे इथे नेहमी लक्षात घ्या की जेव्हा आपण षटकोण करतो तेव्हा आपण दोन दोन मोती घेतो बाजू असताना आणि कॉर्नरचा एकच मोती परत आपण दोन मोत्यांना सुई घातली आहे आणि सुईमध्ये एक पांढऱ्या मोती आणि दोन लाल मोती घेतल्या आहे परत सुई आपण एक पांढरा मोती शेजारचा आणि पुढचे दोन पांढरे मोती अशा तीन मोत्यांमधनं काढली आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण षटकोण करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की इथे आपला षटकोण तयार झाला आहे पुन्हा एकदा सुई मी एक कॉर्नरच्या मोत्यामध्ये काढून घेणार आहे इथे एकच कॉर्नरचा मोती आहे आणि आपल्याला लाल रंगाचा राऊंड करायचा आहे म्हणून तिथे सगळे लाल रंगाचे मोती वापरायचे आहे म्हणून इथे मी सुईमध्ये पाच मोती घेतले आहेत लाल रंगाचे आणि सुई आपण त्याच मोत्यातनं काढून घेणार आहोत पुन्हा सुई आपण पुढच्या दोन मोत्यांमधनं घालून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा सुईमध्ये आपल्याला तीन पांढऱ्या रंग सॉरी तीन लाल रंगाचे मोती घालायचे आहे कारण की ही आपण लाल रंगाची राऊंड तयार करत आहोत परत सुई आपल्याला साईडचा लाल रंगाचा मोती आणि पुढचे दोन लाल रंगाच्या मोती अशा तीन मोत्यातनं काढायचे आहे पुन्हा एकदा आपण सुई पुढच्या दोन लाल मोत्यांमधनं काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण पूर्ण राऊंड तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात की आपला राऊंड तयार झाला आहे आता इथे मी कडेचे जे मोती आहेत तिथे घेणार आहे तर आपण कॉर्नरचा मोती आपल्याला सोडून द्यायचा आणि शेवटचे साईडचे दोन मोती घ्यायचे आहे कॉर्नरचा सोडून द्यायचा आणि इथे आपल्याला ही ओळ अशा पुढे वाढवायची आहे तर तिथे मी परत पुन्हा एकदा सुईमध्ये पाच सॉरी चार लाल रंगाच्या मोती घालून घेणार आहे कारण की दोन मोती आपल्याकडे आहे कॉर्नरचा मोती आपण सोडलेला आहे आणि सुई आपण दोन मोत्यांमधनं घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात की क्राउन तयार झाला परत सुई आपण पुढच्या जे तीन मोती आहेत त्यामधनं घालणार आहोत दोन मोत्यातनं घातलेली आहे ऑलरेडी आणि आणखीन एका मोत्यातनं आता इथे परत आपल्याला एक सहा हजार छोटा राऊंड तयार करायचं आहे तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सुईमध्ये पाच मोती घालणार आहे लाल रंगाचे कारण की आपल्याकडे एकच मोती आहे म्हणून इथे मी पाच मोती घातलेले आहे आणि सुई आपल्याला ज्या मोत्यातनं दोरा आहे आलेला आहे त्याच मोतातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे त्यानंतर सुई पुन्हा एकदा पुढच्या तीन मोत्यांमधनं काढायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सहाचा दुसरा राऊंड मिळाला असे आपण चार राऊंड करणार आहोत परत आपण सुईमध्ये पाच लाल रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि ही सुई आपल्याला परत त्याच मोतातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं तीन राऊंड तयार झाले अजून आपल्याला एक राऊंड करायचं आहे तर पुन्हा एकदा सुई आपण पुढच्या तीन लाल मोत्यामधनं काढून घेणार आहोत हे दोन मोत्यातनं मी काढलेली आहे त्यानंतर आणखीन एक पुढच्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण सुईमध्ये पाच लाल रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई त्याच मोत्यातनं उलट दिशेने काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला चार जे सहाचे राऊंड आहेत ते आपण पुढे एक्सटेंड करून घेतले आहे असेच आपल्याला सर्व बाजूनी करून घ्यायचे आहेत आता इथे मी दोऱ्याला गाठ मारून घेणार आहे आणि नवीन सुरुवात देखील तुम्ही करू शकतात किंवा हाच दोरा आपण त्या कॉर्नरच्या मोत्यांपर्यंत घेऊन येऊ शकतो तर आपल्याला सर्व मोत्यातनं अशा पद्धतीने दोरा घालून घ्यावा लागेल तुम्ही गाठ मारून नवीन देखील दोरा तिथे लावू शकतात हे बघा इथे मी कॉर्नरच्या मोत्याला दोरा आणलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण ही लाईन देखील पुढे एक्सटेंड करून घेणार आहोत इथे मी चार मोती घातल्या आहे पुन्हा आपण दोन मोत्यातनं सुई घालून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याला इथे चार राऊंड करायचे आहे असं आपण सर्व बाजूनी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की ते मी या सर्व बाजूनी चार राऊंड वाढून ह्या लाईन वाढून घेतलेल्या आहेत आता आपण एक जी लाईन वाढवली आहे त्याच्या कॉर्नरच्या मोत्यामधनं दोरा घालून घेणार आहोत आपल्याला एकच मोतातनं दोरा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण सुईमध्ये तीन पांढरे मोती घालून घेणार आहोत आणि दोन लाल मोती हे लाल मोती आपल्याला बॉर्डर करायची आहे म्हणून बाहेरच्या बाजूने घ्यावे लागतील म्हणून मी नंतर घालून घेणार आहे आणि आपण सुई त्याच मोतातनं उलट दिशेने घालून घेणार आहोत इथे मी एकच मोती घेतलेला आहे त्यानंतर सुई पुन्हा एकदा आपण पुढच्या दोन लाल मोत्यामधनं काढून घेणार आहोत आता इथे आपल्याला एकच रंगाचे म्हणजेच पांढऱ्या रंगाचे मोती वापरायचे आहेत तर इथे मी तीन पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहे आणि सुई आपल्याला शेजारचा पांढरा मोती आणि खालचे दोन लाल मोती अशा तीन मोतांना काढायची आहे पुन्हा एकदा आपण पुढच्या दोन लाल मोत्यांमधनं सुई काढून घेणार आहोत पुन्हा एकदा सुईमध्ये आपण तीन पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत त्यानंतर सुई आपण शेजारचा पांढरा मोती आणि पुढचे दोन लाल मोती अशा तीन मोत्यांमधनं काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण शेवटपर्यंत ही ओळ पूर्ण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की इथं मी शेवटी आलेली आहे ओळीच्या तर आपल्याला इथे पुढच्या दोन लाल मोत्यांमधनं सुई घालून घ्यायची आहे तर इथे मी एका मोत्यामधनं घातली आहे त्यानंतर आणखीन वरच्या एका मोत्यामधनं मी सुई घालणार ला आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन लाल मोत्यांमधनं सुई घालून घ्यायची आहे आता आपल्याजवळ इथे एकूण पाच मोती आहेत तर आपल्याला फक्त एकच पांढरा मोती या ठिकाणी घालून घ्यायचं आहे म्हणून मी सुईमध्ये एक पांढरा मोती घालून घेणार आहे आणि सुई आपल्याला शेजारचा एक पांढरा मोती आणि खालचे दोन लाल मोती आणि शेजारचे आणखीन दोन लाल मोती अशा पाच मोत्यांमधनं घालून घ्यायची आहे दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे आता आपण त्याच ओळीमध्ये पुढच्या दोन लाल मोत्यांमधनं सुई घालून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे चार मोती आहेत आपण इथे दोन पांढऱ्या मोती घालून घेणार आहोत एक आणि दोन आता सुई आपल्याला जे खालचे दोन पांढरे मोती दिसतात त्यामधनं घालायचे आहे आणि पुढचे दोन लाल मोती अशा चार मनांमधनं घालून घ्यायचे आहे हे बघा इथे मी पुढच्या दोन लाल मोत्यांमधनं सुई घालून घेणार आहे अशा पद्धतीने आपला एक राऊंड पूर्ण झाला आता सुई आपण खालच्या मनामध्ये घेऊन येणार आहोत तर इथे मी खालच्या मनातनं दोन खालच्या दोन मनांमधनं मी सुई घालून घेणार आहे बघा इथे मी खालच्या दोन महिन्यांमधनं सुई घातली आहे आता पुन्हा एकदा आपण सुईमध्ये तीन पांढरे मोती घालून घेणार आहोत एक दोन आणि तीन पुन्हा एकदा सुई आपण शेजारचा पांढऱ्या मोती आणि खालचे दोन पांढऱ्या मोती अशा तीन मोत्यांमधनं घालून घेणार आहोत पुन्हा एकदा सुई आपण पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधनं घालणार गाल आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण ओळ करून घ्यायची आहे आता मी ओळीच्या शेवटी आली आहे तर शेवटी आपल्याला एकच मोती शिल्लक आहे तर इथे एका मोत्यातनं सुई घातली आहे आता सुईमध्ये आपण दोन लालमणी घेणार आहोत कारण की आपल्याला बॉर्डर करायची आहे आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत आणि सुई आपल्याला शेजारचा जो पांढरा मोती आहे तो आणि खालचा एक पांढरा मोती अशा दोन मोत्यांमधनं घालायची आहे त्याच्यानंतर सुई आपण वरच्या बाजूला काढून घेणार आहोत त्यासाठी मी दोन लाल मोत्यांमधनं सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपली दुसरी ओळ देखील पूर्ण झालेली आहे दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे पुन्हा एकदा सुई आपण जो पुढचा एक पांढरा मोती आहे तिथे काढून घेणार आहोत आता इथे पुन्हा एकदा सुईमध्ये आपण तीन पांढरे मोती आणि दोन लाल मोती घालून घेणार आहोत कारण की इथे एकच पांढरा मोती आहे आणि इथे लाल मोती बॉर्डरसाठी आपण घालून घेणार आहोत तर इथे मी दोन लाल मोत दो मोत दोन मोती यामध्ये घालणार आहे आणि सुई आपल्याला ज्या दो मोत्यातनं दोरा आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने काढायची आहे त्यानंतर सुई आपण पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधनं काढून घेणार आहोत आता या ठिकाणी देखील आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोतीच घालून घ्यायची आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा आपण सुईमध्ये तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत एक दोन आणि तीन आणि दोरा आपल्याला शेजारचा पांढरा मोती आणि खालचे दोन पांढऱ्या मोती अशा तीन मोत्यातनं घालायचं आहे पुन्हा एकदा आपण दोन पुढच्या मोत्यातनं घातलं आहे आणि याच पद्धतीने आपला ओळ पूर्ण करायची आहे आता मी इथे ओळीच्या शेवटी आली आहे तर इथे मी पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई घालून घेणार आहे आणि इथे एकच पांढऱ्या मोती यामध्ये घालून शेजारचा पांढरा मोती आणि खालचे दोन पांढऱ्या मोती त्याच्यानंतर वरचे दोन लाल मोती अशा पाच मोतातून सुई घातली आहे त्यानंतर सुई आपण वरचा जो एकच लाल मोती दिसतो त्यामधनं काढून घेणार आहोत आता इथे सहाचा राऊंड करण्यासाठी आपल्याकडे तीन मोती आहे आणि आपल्याला ही शेवटची ओळ करायची आहे बॉर्डरची त्यासाठी इथे मी दोन लाल मोती आणि एक पांढरा मोती घालून घेणार आहे आणि खालच्या दोन पांढऱ्या मोतातनं सुई घालून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपण जो वरचा लाल मोती आहे त्यामधनं देखील सुई घालून घेणार आहोत त्यानंतर सुई पुढचे दोन लाल मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती अशा तीन मोत्यातनं घातली आहे आणि त्यानंतर सुई आपण आणखीन पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत त्यामधनं घालून घेणार आहोत जेणेकरून सुई आपली खालच्या दिशेने येईल दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आता पुन्हा एकदा आपण सुईमध्ये एक पांढरा मोती आणि दोन लाल मोती घालणार आहोत कारण की आपल्याला इथे बॉर्डर करायची आहे आणि आपली शेवटची लाईन आहे त्यानंतर सुई आपण शेजारचा पांढरा मोती आणि खालचे दोन लाल मोती सॉरी खालचे दोन पांढरे मोती अशा तीन मोत्यांमधनं घेणार आहोत हे बघा इथे मी खालच्या दोन मोत्यांमधनं घालत आहे दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे त्यानंतर सुई आपण पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधनं घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा सुईमध्ये एक, एक पांढरा मोती आणि दोन लाल मोती आपल्याला घालून घ्यायचे आहे सुई आपण शेजारचा पांढरा मोती आणि खालचे दोन पांढरे मोती अशा तीन मोत्यांमधनं घालून घेणार आहोत त्यानंतर सुई आपण पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांमधनं घालून घेणार आहोत पुन्हा एकदा आपल्याला सुईमध्ये एक पांढरा आणि दोन लाल मोती घालून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने ही लाईन आपल्याला ला पूर्ण करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की ती मी लाईन पूर्ण केली आहे आणि आता इथे शेवटचा एकच मोती आहे तर इथे शेवटच्या कॉर्नरच्या मोत्यासाठी आपण इथे चार लाल रंगाचे चा मोती घालून घेणार आहोत कारण की हा आपला कॉर्नर आहे आणि दोरा आपल्याला शेजारचा पांढरा मोती आणि खालचा एक पांढरा मोती अशा दोन मोत्यातनं काढायचा आहे त्यानंतर सुई आपण पुढच्या दोन लाल मोत्यांमधनं काढून घेणार आहोत दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे आणि इथे आपण एक लाल मोती घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा सुई आपण पुढच्या दोन लाल मोत्यांमधनं काढून घेणार आहोत जेणेकरून इथे आपला कोणाचा भाग तयार होईल त्यानंतर दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे आणि इथे आपण व्यवस्थित पक्की अशी गाठ मारून घेणार आहोत गाठ आपल्याला व्यवस्थित मारायची आहे आणि त्यानंतर उरलेला दोरा आपल्याला कात्रीच्या साह्याने कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली एक बाजू तयार झाली आहे याच पद्धतीने तुम्ही उरलेल्या देखील तयार करून घ्या तुम्ही बघू शकता की आपली रांगोळी तयार झाली आहे तुम्ही देखील ही रांगोळी तयार करून बघा माझं चॅनल जर आवडतं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा धन्यवाद